मित्रांनो नमस्कार. व्यावसायिक शिक्षणाचा प्रारंभ विविध पातळ्यावर झालेला दिसून येत आहे. आता इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 10 दिवस दप्तराविना शाळा करावी लागणार आहे. याचा अर्थ लर्निंग मॉडेलचा स्वीकार आपण केलेला आहे. मित्रांनो 2023-24 या आगामी वर्षात टप्प्याटप्प्याने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता प्रारंभ होणार आहे. पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रातील जे साचेबद्ध स्वरूप आलेलं होतं ते आता बाजूला सारून लेंड ए हँड इंडिया या मॉडेलचा स्वीकार करण्यात आलेला असून आता हे मॉडेल प्रत्येक शाळेमध्ये स्वीकारलं जाणार आहे. समग्र शिक्षा अभियान आणि SCERTच्या माध्यमातून 10 दिवस दप्तराविना अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण विकास व्हावा या दृष्टिकोनातून विविध उद्योग आणि कलांचा परिचय या 10 दिवसांमध्ये करून दिला जाणार आहे. यासाठी खास थेट क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यावर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून भर देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांसाठी वेगळी मार्गदर्शक पुस्तिकाही तयार करण्यात आलेली आहे. ती पुस्तिका येत्या काही दिवसांमध्ये आपल्या हातात येईल. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून तज्ज्ञाकडून चर्चासत्र सल्ले घेण्याची सुद्धा मुभा आता आपल्याकडे समोर उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय असतील? व्यवसाय अभ्यासक्रमात 17 उपक्रमांचा अधिक 3 एकूण 20 उपक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. अभ्यासक्रमाच्या अंमलबजावण्यासाठी विशेष कृती आराखडा आखण्यात येईल. त्यामध्ये आहार कचरा वर्गीकरण, विद्युत अग्निसुरक्षा, पाककला, प्रथमोपचार, कौटुंबिक इतिहास, आदर्श गाव, पारंपरिक अपारंपरिक स्रोत, वाहतूक व्यवस्था, ओरिगामी चित्रपट, कलात्मकता, जैवविविधता, संदर्भ पुस्तके, पॅकेजिंग, विविध विषयांची उपलब्धता असेल आणि सुतारकाम यांचासुद्धा समावेश यामध्ये असणार आहे. 14 ते 18 वयोगटामध्ये यांचासुद्धा समावेश असू शकतो. पुढे चालून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे. आता मित्रांनो अधिक माहिती हवी असेल तर या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या वेबसाईटला भेट द्या. तेथील ठेवण्यात आलेले लेख सर्वच्या सर्व वाचून घ्या. अर्धा एक तास लागेल. हे वाचल्यानंतर त्यामध्ये नोंदणीसुद्धा तुम्हाला करता येतं. तुम्हाला प्रशिक्षणार्थी व्हायचं असेल, प्रशिक्षण घ्यायचं असेल, एक व्यवसाय शिक्षक म्हणून तुम्हाला जर भविष्यामध्ये उभं राहायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या वेबसाईटवर नोंदणी करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते प्रशिक्षित करतील आणि उत्तम प्रकारचं आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येतं. तर हा होता या विषयासंदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ. जाता आपल्याला विनंती आहे, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार, धन्यवाद.